माधवनगर ग्राम पंचायत येथे आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांमध्ये कोविड-19 लसीकरणास नागरिकांचा मोठा प्रतिसाद. कोरोनाची चेन तोडण्यासाठी माधवनगरवासियांनी सहकार्य करावे. जेवढे लोक बाहेर पडतील तेवढा कोरोनाचा प्रसार वाढत राहील, त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरणे बंद करावे असे आवाहन माधवनगरचे सरपंच अनिल पाटील यांनी केले आहे. तसेच आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांमध्ये लसीकरण योग्य पद्धतीने शासनांच्या नियमांचे पालन करून चालू आहे व शासनाकडून जसजशा लस उपलब्ध होत आहेत त्याप्रमाणे नागरिकांना टोकन देऊन लस देण्यात येत आहे अशी माहिती सरपंच श्री अनिल पाटील यांनी दिली व माधवनगर ग्रामपंचायतीतील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांमध्ये कोविड-19 लसीकरणाची पाहणी करण्यासाठी माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी उपमहापौर धीर सूर्यवंशी यांनी भेट देऊन लसीकरणासंबंधी योग्य मार्गदर्शन केले. यावेळी माधवनगरचे सरपंच श्री अनिल पाटील, उपसरपंच बाळासाहेब मगदुम व माजी उपसरपंच देवराज बागल उपस्थित होते. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून सर्व नागरिक बंधुभगिनीने सहकार्य करावे. गरजेशिवाय कोणीही घरातून बाहेर पडू नये. आत्तापर्यंत आपल्या गावातील 1246 नागरिकांना कोविशिल्डचा लाभ मिळालेला आहे. जसजशी वॅक्सिन उपलब्ध होते तसतशी लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. आपण ग्रामपंचायतीच्या वतीने एक व्हॅन लोकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून केलेली आहे, तरी त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा ही नम्र विनंती. ज्यांच्या घरात कोविड पेशंट आहेत त्या घरातील सदस्यांनी कुठेही बाहेर येऊ नये, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी याची नोंद घ्यावी. तसेच ग्रामपंचायतीची नाहक बदनामी करण्यापेक्षा सर्वांनी मिळून सहकार्याची भूमिका घेतल्यास आपण कोविडसारख्या महामारीवर विजय मिळवू शकतोय. तरी सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. धन्यवाद.